वाटतंय. जरा दबलेली आहे. असे तीन इथे भेटले आम्हाला आणि खूप भारी वाटतं बघायला. सगळं भरलेलं आहे असं हे बघा सगळं. सो गाइज वेलकम बॅक टू अवर चॅनल एसवीडी व्लॉग्स. सो गाइज लग्न झालेलं आहे दादाचं. त्यानंतर दोन दिवस आम्ही काय व्हिडिओत नाही बनवल्या कारण की आम्ही बाहेर गेलो आणि त्याच्यानंतर दादाची पूजा होती. पण आम्ही काय केलं नाही, पूजेच्या वेळेला पण शूट केलं नाही. पण आता आम्ही आलो रानात. बघूया आंबे वगैरे, करवंद, जांभूळ वगैरे बघायला आलो आहे. सो आता तेच बघतोय, आता तेच बघतोय आणि खूप वरती आलो आहे. आम्ही चालत चालत आणि आता आमच्याबरोबर आहे श्रेया, माझ्याबरोबर आहे श्रेया, सर्वेश, मम्मी, पप्पा, मावशी आणि आमचा छोटा मनू. काका नाही आहेत, काका अक्षरदादा वगैरे सगळे गेलेत मंदिरात पाया पडायला बाहेर. ते आता येतील, एक दोन तासानंतर येतील. तर तोपर्यंत बोललो आम्ही टाईमपाससाठी, आम्ही बोललो राहण्यात वगैरे येऊया. सो मस्ती बघा मागे, मागे मस्ती चालू आहे. आणि आता आम्ही थकलो आहे, म्हणजे आम्ही पहिले कैरी काढत होतो पण आम्ही तेव्हा व्हिडिओ नाही बनवली. आणि आता चालता चालता व्हिडिओ बनवता रस्ता चुकलो. आता दाखवतो तुम्हाला पुढे काय काय कैऱ्या वगैरे आहेत. दोन तीन कैऱ्या काढल्या म्हणून आम्ही थकलो आहे पूर्ण. गावी येऊन खूप मजा केली. अजून दोन तीन दिवस आहे आम्ही. आणि आम्ही त्या दिवशी गेलेलो तिकडे पवनच्या की इंग्लिश मध्ये काय बोलत माहिती नाही, विंडमिल म्हणजे माउंटेन फॅन, माउंटेन फॅन. तर आम्ही तिकडे गेलो पण व्हिडिओ काढली नाही. पण आज आम्ही परत जाणार आहे तेव्हा आता बोललो व्हिडिओ काढतो करून. सो आता तुम्हाला दाखवतो पुढचं. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. तर काय आम्ही परवा तिथे गेलेलो पवन चक्क्या बघायला. 12 पवन चक्क्या आहेत. आज आम्ही परत जाणार आहे. हे बघा थांबा, झूम मध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा या इथे आम्ही गेलेलो. इकडे पण आहे आणि इकडे फास्ट मध्ये चालू आहे. तिकडे आम्ही त्या दिवशी इकडेच गेलेलो रात्री. आम्ही 7 वाजता गेलेलो. पूर्ण असा फॉग होता आणि खूप भीती वाटत होती. आणि आज आणि थंडी पण होती. आणि आज परत जाणार आहे तिकडे बघ. आता आम्ही खाली उतरून आलेलो आहे. आणि इथे आता गोंडा आहे ना, गोंडा इथे. आता आम्ही खाली उतरून आलेलो आणि तिथे आम्हाला बरबेरी भेटली. हे बघा हात खूप बरबरी खाल्ली आम्ही. आणि तिकडे तुम्हाला श्रेयाने आता फुल दाखवलंय फुल. हे मखमलचा फुल आहे आणि तुम्हाला कैरी दाखवते. नाही मखमलचा फुल आहे. आणि इकडे बघा कैरी, अशा छोट्या छोट्या कैऱ्या आहेत. बघा मोनू, बघा मोनूच्या हाईटला आहेत म्हणजे एकदम आराम केसात. मोनू आहे कर इकडे, मोनू इकडे बघ हाय कर. हो गोरे गोरे झाले आणि तिला आता टिक्का लावलाय. आणि हे बघा अशा कैऱ्या आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत. हा बघा मोठ्या आहेत खूप अशा. हे बघा आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे कडीपत्ता आहे. आणि हे नारळ, आणि हे नारळाचं झाड. आणि आमच्या घर इकडेच आहे पुढे, त्या घराच्या पुढे बरोबर फ्रंटमध्येच आहे. आणि तिकडनं आता आम्ही चाललो आहे इकडनं. इकडे असे बघा सगळे. हे बघा आमचा छोटा मोनू फुल गावठी झालाय. ते बघा. आणि आता घरी चाललो आम्ही. आणि घरी गेल्यावरती मावशी इकडे दाखव. इकडे आता मम्मीने असा फ्रेश कढीपत्ता काढलाय. आणि हे बघा हे 4 आंबे असे काढलेत आम्ही. आणि हा बघा फ्रेश कढीपत्ता. आणि हे बघा पूर्ण मस्ती करते ही, फुल एकदम येडी झाली. इकडे केस बिस बघा तिची. आणि हे असं आंब्याचं झाड आहे. आणि असं घर आहे इकडे. आणि हे सगळे डोंगर आहेत. आता बाहेर बघूया काका कधी येतात. आता काका कधी येतात, काका गेलेत तिकडे अक्षराला बरोबर वगैरे. ते आल्यावरती मग आम्ही जाणार ह्याला फिरायला बाहेर. सो तुम्हाला तेही पुढे दाखवतो. सो बी कंटिन्यू. हे बघा हे असं हे फुल, हे गणपतीचं फुल आहे. असं झाड आहे, हे पूर्ण भरलेलं असतं. आणि हे बघा कैऱ्या आहे, बघा कैऱ्या, बघा सगळ्या अशा भरलेल्या तिकडे झाड पूर्ण. सो आता आमच्या घरी इकडनं पूर्णच आहे. आणि इकडे आता आम्ही चाललो आहे एका काकांच्या घरी चाललो आहे. सो सगळ्यांकडे अशी पूर्ण आंब्याची झाडच झाड आहेत. सगळी अशी आंब्याची झाडच झाड आहेत. सगळ्यांच्या आंब्यांवरती अशी पूर्ण झाडांवर असं भरलेलं आहे ना पूर्ण आंबे. आता इकडे नाही, तसं लिंबाचं झाड आहे. आणि त्याला हे बघा अशी दोन लिंब आली तिकडे. आणि हे बघा मोनूच्या हाताला अशी कैरी येते, एकदम भारी आहे. आणि तिकडे कैरी आहे, कैरी बोलते केळी आहे. बघा इथे केळी आणि इथे पपई. खूप भारी वाटतं गावाला आल्यावरती. 3 hours later.
सो गाइज आता आम्ही चाललो आहो विंडमिल बघायला. तर विंडमिल म्हणजे पवनचक्र. काल आम्ही गेलेलो तेव्हा आम्ही अंधारात गेलेलो म्हणून आम्हाला लेट दिसले नव्हते. आज आम्ही उजेडात चाललोय आणि आम्ही तिथे जाऊन त्याच्यासमोर उभे राहून फोटोही काढणार आहे. मग अशी आम्ही तिथं राहण्यात गेलेलो तिथून आता आम्ही चाललोय विंडमिल बघायला. सो लेट्स बिगिन. सो गाईज हे बघा इकडे आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे बघा कसली भारी वाटते, एवढी मोठी आहे, खूप मोठी आहे बघा. आणि इकडे असं बाजूला सगळं हेच आहे ते बघा, तेच आहे पूर्ण भारी व्ह्यू आहे एकदम. आणि हवा अशी बेकार हवा आहे ना सगळीकडे बघा, तेच आहेत. आणि आता हवेने हलत आहे, हे बघा हवेने हलत आहे, खूप भारी वाटतं. आता आम्ही फोटो काढणार आहे इकडे. आता खाली येते भारी, हे बघा हळूहळू एकदम भारी खाली येते, हे बघा. भारी आवाज येतोय. सो गाईज हे बघा, हे एवढं मोठं असं भारी वाटतंय ना. आणि आता हवेने हलतंय, चालू केलं नाहीये, हे हवेने हलतंय. आणि खूप भीती पण वाटते, कधी बघितलं नाही ना एवढं मोठं. खूप भारी पण वाटतंय आणि भीती पण वाटते. आणि तिकडे फास्ट मध्ये चालू आहे हे बघा, ते वेगळं आहे आणि हे वेगळे आहेत, असे खूप प्रकारचे आहेत. खूप भारी वाटतं आणि हवा पण खूप म्हणजे खूप आहे. आणि हे बघा पाठीवा कसं वाटतंय आणि खूप भीती पण वाटते, हे बघा खूप भारी वाटतंय. समोर सनसेट होतोय भारी आणि इकडनं असा रस्ता जातोय. आजूबाजूला काय नाही, सगळं एकदम एकदम प्लेन आहे. आणि हे बघा भारी एकदम, हे बघा. सो गाईज आता आम्ही इथे हॉटेलपाशी आलो आहे चहा प्यायला. आणि इकडे बघा ही वाली चालू आहे आणि ही पण एक चालू आहे. आणि जर प्रॉपर ऐकला तर आवाज पण येतो, थांबा दाखवतो. असा आवाज येतो आणि तिकडे पण आहे. आणि त्या दिवशी आम्ही आणि 2 दिवसापूर्वीच आम्ही इकडे येऊन गेलेलो आणि रात्रीचे आलेलो. खूप बेकार म्हणजे खूप बेकार भीती वाटत होती, कारण की सगळा हा फॉग होता. आता पूर्ण क्लिअर वाटतंय पण संध्याकाळी पूर्ण फॉग होता, पुढचं काहीच दिसत नव्हतं गाडीमध्ये. आणि खूप भीती पण वाटतं कारण की पूर्ण अंधार आणि फॉग होता. आणि हे तर आता आज दिसतंय आम्हाला, कारण की आणि त्या दिवशी आम्हाला दिसतच नव्हतं हे सगळं असं फॉगच्या आतमध्ये लपून गेलेलं. आणि आज एवढी काही भीती नाही वाटत, त्या दिवशी रात्री खूप नाईटला भीती वाटलेली. आम्ही आलेलो सगळे फॅमिलीसोबत होतो. आणि इकडे असे आता पेरूची झाडं, चिक्कूची झाडं वगैरे आहेत. आणि इथे आता जरा बघूया, चाय वगैरे पिऊया आणि त्यानंतर घरी जाऊया. सो तुम्हालाही दाखवतो. तर गाईज आता आमचा ब्रेक टाईम झालेला आहे. आम्ही इथे थांबलेलो आहे एका हॉटेलवरती आणि इथे अशी पवनचक्की चालू आहे. आम्ही फोटो काढणार होतो पण आता अंधार झालेला आहे. आम्ही ऑलरेडी इथे काढलेले, तिथून पण खूप जवळ आहे ती. कंटिन्यू चालू आहे. आवाज तिथे खट 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 करून आता आम्ही थांबलेलो आणि आता आम्ही चाललोय. आता आम्ही परत पवनचक्की बघत जाणार आहे. आता थोडासा अंधार झालेला आहे फक्त, अजून थोडा बाकी आहे. सो आपण एन्जॉय करत जाणार आहे. सो बघूया आता पुढे गेल्यावरती काय अंधार आहे, बघूया काय दिसतंय कसं दिसतंय. सो गाईज आता आम्ही तिकडनं आलोय आणि आता आलोय एका मंदिरात. कोसुंबीचं मंदिर हे आमच्याच गावच्या बाजूलाच आहे. तर आता तिकडे चाललो आणि अंधारे म्हणून आम्ही अशी फ्लॅश लाईट घेतली. सो आता पुढे काय दिसत नाही, सगळं अंधार अंधार येते. सो गाईज इकडे असं हे मंदिर आहे
हे समोर असं मंदिर आहे दिसत नाही अंधारामुळे. हा इकडे बाय चान्स स्लाइड गेली वाटतं. बस इकडेच बस कोसंबीचं मंदिर आहे आणि आता आलं लाईटी डिम झालेल्या आहेत. आता टाळा खुलतात इकडे आणि आतमध्ये असं मंदिर आहे. आतमधून असं मंदिर आहे. इकडे असं हे मंदिर आहे हे बघा. सगळे असे देव आहे तिकडे. खूप भारी वाटतंय. देवप्पा जेवाय भैया सुने या देवप्पाच्या पाय डोकडे डोकडे चांगली बुद्धी द्या म्हणा मला जरा. बघा आता आम्ही मंदिरात आलेलो आहे. इकडे सगळे उभे आहेत आणि इकडे काका गाडी त्यांना मारतात. आणि इकडे पण असं गाव आहे वरती जायला. तेच गाव आहे इकडे कंटिन्यू आणि आणि आता आम्ही गाडीत बसतो आणि आता बघा पुढे कुठे चाललोय. घरी चाललोय का मामांच्या घरी बघूया. आता दाखवतो